तर अकोला शहरासह जिल्ह्यात सुद्धा अनेक भागांमध्ये अवकाळी पावसानं हजेरी लावली. तेल्हारा तालुक्यातल्या खापरखेड गावात वादळी वाऱ्यासह गारपीट झाली. बोराच्या आकाराची ही गारपीट सुमारे 15 मिनिटं झाली, त्यामुळे हरभरा आणि गव्हासारख्या फळपिकांचं नुकसान झालंय. तेल्हारा तालुक्यातील दहीगाव इथे बाभळीचं मोठं झाड पडल्यानं वाहतूकही विस्कळीत झाली होती. विदर्भ मराठवाड्यात हवामान खात्यानं 3 दिवस पावसाचा अंदाज वर्तवलाय. अक्षरशः बोरापेक्षाही मोठ्या या गारा दिसत आहेत. 15 मिनिटांच्या गारपिटीनं काय झाली असेल अवस्था पिकाची, याचा अंदाज आपल्याला येतोय. अवकाळी पावसानं पूर्ण जे समजा रब्बीतला जो आमचा हंगाम आहे त्याच्यातलं समजा गव्हाचं एक आमचं मुख्य पीक होतं समजा ते आज पूर्ण जमीनदोस्त झालेलं आहे. आपण पाहू शकता की पूर्ण या रात्रीच्या वादळी हवा आणि पाऊस होता हा इतका जोराचा पाऊस होता की पूर्ण जमीनला हा पूर्ण गहू टेकला आणि गव्हाची पूर्ण मातीमोल झालेली आहे आणि हा गहू काढणीला आलेला होता. अमृत नोनी आर्थो प्लस ये एक प्रूवन फॉर्मूला. इसमें मौजूद नोनी फल के गुण और आयुर्वेदिक जड़ी बूटियां शरीर को जरूरी पोषक तत्व देने के साथ साथ हड्डियों और जोड़ों के घिसने, उनमें होने वाले सूजन और दर्द को रोकने में मदद करता है. दर्द मुक्त जीवन के लिए अमृत नोनी ऑर्थो प्लस. या पावसाने पूर्ण म्हणजे जे पीक होते हे पूर्ण नष्टच करून टाकलेला अशा झालेला आहे. तर अकोला जिल्ह्यातही तेल्हारा तालुक्यामध्ये पावसाने सर्वाधिक नुकसान केलेले. आता तातडीनं पंचनामे व्हावे आणि नुकसान भरपाई मिळावी अशी अपेक्षा शेतकरी व्यक्त करत आहेत. मात्र 3 महिन्यापूर्वीच्या पावसानं जे नुकसान झालं त्याचीच नुकसान भरपाई अजूनही शेतकऱ्यांपर्यंत अनेक शेतकऱ्यांपर्यंत पोहोचलेली नाही आहे.